हे खरं आहे की गडचिरोली जिल्ह्यामध्ये ज्या काही सशस्त्र कारवाया झालेल्या आहेत त्याच्यामध्ये मिलिटरी फॉर्मेशन जे आहे त्याला बऱ्यापैकी नियंत्रणात आणण्यात आपल्याला यश मिळालेलं आहे. आणि मागच्या काही आठवड्यापूर्वी जे फ्रंटल ऑर्गनायझेशन आहेत म्हणजे बुद्धिजीवी वर्गामध्ये नक्षलवादाचा प्रसार करणारी जी काही मंडळी आहेत त्यांना DATA ॲक्टखाली अटक करण्यात आली आहे. ह्या चळवळीत काम करणारे, त्याला समर्थन देणारे, त्यांच्या अस्तित्वासाठी नक्कीच काही ना काही घातपात घडवून आणण्याची शक्यता लक्षात घेऊन आपण त्या दृष्टीनेही बंदोबस्ताची आखणी केलेली आहे. संबंधित यंत्रणांना सजग आणि सतर्क केलेलं आहे आणि ती मंडळी सर्व कामाला लागलेली आहे. सर, यामध्ये मग कुठल्या कुठल्या लोकांच्या जे आहे ते सुरक्षा वाढवण्यात येणार आहे? अशी जी नक्षलवाद चळवळ जी आहे किंवा त्याच्यामध्ये काम करणारी मंडळी शासकीय यंत्रणेतल्या कुठल्याही माणसाला धोका करतात. शक्यतो VIP टार्गेट असतातच, पण त्याचबरोबर अगदी कनिष्ठ अधिकारीही तितकाच महत्त्वाचा असतो. तर या संदर्भात सर्वांनाच आपण सुरक्षा पुरवलेली आहे आणि सर्वांना या बाबतीमध्ये अलर्ट पण केलेलं आहे की सर, मंत्री असेल, मंत्र्यांच्या स्वतः गृहमंत्री, मुख्यमंत्री, त्यामुळे त्यांच्या सुरक्षेत वगैरे काही वेगळी वाढ आहे का? या संदर्भामध्ये वारंवार बैठका होतात, आढावा घेतला जातो आणि जे काही त्याला थ्रेट परसेप्शन असं म्हणतात ते त्याचा आढावा घेऊन सुरक्षेमध्ये त्या त्या अनुषंगाने सतत बदल केले जात असतात. आणि ही बाब गोपनीय असल्यामुळं असं जाहीर बोलणं उचित राहणार नाही, परंतु